महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता झाली होती. छगन भुजबळांच्या मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या 1.5 वर्षांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तारीखच मिळत नव्हती. अखेर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यानुसार आज या प्रकरणी सुनावणी पार पडेल. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मागे सेशन्स कोर्टाकडनं एक क्लीन चिट मिळाली होती, म्हणजे त्यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशन मान्य झालं होतं. त्याच्याविरुद्ध अपील करणं हे खरं तर अँटी करप्शन ब्युरोचं कर्तव्य होतं. सुप्रीम कोर्टाकडनं आत्ताच 15 दिवसापूर्वी आदेश आले की चीफ जस्टिस यांना पत्र लिहून विनंती करावी आणि त्या विनंतीनुसार चीफ जस्टिसनी ते मॅटर लावून घ्यावं योग्य त्या जजकडे. तर आता हे मॅटर उद्या जस्टिस मोडक यांच्यापुढे 12 नंबरवर आहे. मला असं खात्री आहे की महाराष्ट्र सदन घोटाळ्यात इतक्या पटकन आम्ही त्यांना बाहेर पडू देणार नाही. अँटी करप्शन ब्युरोला हवं ते करू दे, पण त्याच्याविरुद्ध चॅलेंज करणं हे माझं मी कर्तव्य समजते. अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्या सोबत आहेत. अमेय, सत्र न्यायालयाकडनं भुजबळांना दिलासा मिळाल्यानंतर दमानी यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेमध्ये काय म्हटलंय आणि आजची सुनावणी कशी पार पडेल? न्यायालयात सर्वात आधी हे प्रकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव दीपक देशपांडे यांच्याशी संबंधित आहे, कारण की दीपक देशपांडे यांची ही मूळ याचिका आहे. त्यांचा याचिकेतला दावा अतिशय स्पष्टपणे आहे की जर छगन भुजबळ आणि त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, विकासक आणि इतर सर्वांना जर दोषमुक्ती मिळते तर आपण असं काय वेगळा गुन्हा किंवा पाप केलं होतं की आपल्याला दोषमुक्ती दिली गेली नाही. कोर्ट तेच होतं, तपास यंत्रणा तीच होती, सरकारी वकीलही तेच होते. मग एका आरोपीला एक न्याय आणि दुसऱ्या आरोपीला दुसरा न्याय का, असा सवाल करत दीपक देशपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. त्याच याचिकेच्या समर्थनार्थ अंजली दमानिया यांनी मग भुजबळांना जे निर्दोषत्व बहाल केलं गेलं त्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. याच याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे की दीपक देशपांडे यांच्यासह याच प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींच्या बाबतीतल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एस एम मोडक यांच्यापुढे आज ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीला विशेष महत्त्व आहे, कारण की या आधीच्या सुद्धा सुनावण्या झालेल्या आहेत या प्रकरणावर, परंतु छगन भुजबळ हे सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. एकीकडे लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतात, तुमची प्रतिमा स्वच्छ असणं हे सुद्धा गरजेचं असतं. त्यामुळे भलेही मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष कोर्टानं या प्रकरणात पुराव्यांअभावी छगन भुजबळ यांना निर्दोषत्व दिलेलं असलं तरी त्या निर्दोषत्वाला तपास यंत्रणेनं आव्हान का दिलं नाही, तसेच या प्रकरणात जर भुजबळांना निर्दोषत्व दिलं गेलं, त्यांच्या जवळच्यांना निर्दोषत्व दिलं गेलं, कुटुंबियांना सुद्धा सोडण्यात आलं, मग त्याचवेळी एका सरकारी अधिकाऱ्याला अद्याप आरोपी म्हणून का ठेवण्यात आलं आहे, असा जो दीपक देशपांडे यांचा सवाल आहे त्यावर कोर्टाचं काय उत्तर आहे याच्या देखील अपेक्षा आहेत की या संदर्भात कोर्ट आपली भूमिका निश्चित करेल. आज दीपक देशपांडे यांच्यासह अंजली दमानिया आणि इतरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होईल. या याचिकेत कोर्ट काय निर्देश देतं हे पाहावं लागेल. छगन भुजबळ हे लोकसभेची तयारी करत असताना अजूनही त्यांच्या मागे महाराष्ट्र सदन या नावाचा शुक्लकाष्ट काही संपत नाहीये अशी सध्याची परिस्थिती आहे. ज्ञानदा अमेय, धन्यवाद हे सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.